आशा स्वयंसेविकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण। वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या 43 आशा स्वयंसेविका आरोग्य केंद्रांतर्गत आलेल्या 23 गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे। त्यामध्ये संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जाते व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली चुनडे तसेच डॉक्टर शुभांगी घुगे तपासणी करून औषधोपचार करतात, तर कोणाला कोरोना संदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांना सरोपचार रुग्णालय अकोला येथे संदर्भित करतात। आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही हे विशेष। तसेच आरोग्य केंद्रात ताप खोकला बाबतीत औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, तर अकोला जिल्हा परिषदकडून 416 लिटर निर्जंतुकीकरण औषध उपलब्ध झाले आहे। त्यामधील 180 लिटर औषध वाडेगावात फवारणी करण्यात आले असून बाळापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भावना हाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती आहे। राजकुमार चिंचोळकर, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, वाडेगाव। आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव अंतर्गत 23 गावांकरिता जिल्हा परिषदेने सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन दिलं होतं, फवारणीसाठी उपलब्ध करून दिलं। ते 2 दिवसांमध्ये सगळी फवारणी करण्यात आलेली आहे आणि आमच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या 43 आशा आहेत या घरोघरी फिरून रोगाचं सर्वेक्षण करतात, कोरोना संदर्भात सर्वेक्षण करतात, तर त्यांना आम्ही मास्क आणि सॅनिटायझर वगैरे उपलब्ध करून दिलं। त्या घरोघरी मास्क ते घरोघरी सर्वेक्षण करीत आहेत आणि सध्या तरी आमच्या कार्यक्षेत्रामधील 23 गावामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही आणि कोणी संशयितसुद्धा सध्याच्या घडीला नाही आहे। त्यामुळे आम्ही गाव म्हणजे घरोघरी आमचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी फिरून सर्वेक्षण करतायत आणि कोणी आजारी आहे का, कोणाला ताप सर्दी खोकला श्वसन घेण्यास त्रास असं काही जर आढळले तर ते लगेच प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवतात आणि नंतर आम्ही त्यांना PSC ला बोलवून वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्यांची तपासणी करतो आणि त्याच्यामध्ये जर काही संशयित असे काही आढळले तर त्यांना आम्ही GMC ला रेफर करतो। घाबरून न जाता, लोकांनी घाबरून न जाता, अफेला बळी न पडता घरातच राहणे पसंत करावे, कारण तुम्ही जितके दिवस घरात राहाल लॉकडाऊन संपेपर्यंत तितका तुमचा जीव सुरक्षित राहील आणि बाहेर पडू शक्यतोवर बाहेर पडू नका। बाहेर पडायचंच काम पडलं तर मास्क बांधा आणि कमीत कमी 3 फुटाचं एकमेकामध्ये अंतर ठेवून वागा, तरच तुम्हाला सुरक्षितता लाभेल। अन्यथा या कोरोना रोगाच्या विषाणूला कोण बळी पडेल ते सांगता येत नाही, तरी तुम्ही घाबरू नका, फक्त खबरदारी घ्या, घाबरू नका। आम्ही आहोत तुमची काळजी घ्यायला, तुम्ही घाबरू नका।